क्षेत्र पारे इथे आपण दरगोवा देवस्थानापाशी आलेलो आहे। हे इथलं मेन देवस्थान आहे। तर शेजारी जे दिसतंय ती चिलाबाई, चिलाबाई ही दरीमंकाळेश्वरीची बहीण आहे असं समजलं जातं। आणि जी आपण उजवीकडे पाहतोय मिताबाई, त्या दरगोबाच्या पत्नी आहेत। तर या तीन देवस्थानांची मंदिरं इथं आहेत। आणि जो मागच्या बाजूला उंच डोंगर दिसतोय त्या डोंगरामध्ये दरगोबाचं वसतिस्थान आहे। हे चिलाबाई देवीचं मंदिर, जवळती डोंगरावरती दरगोबा आहे त्याची बहीण। आपण मागच्या बाजूला पाहू शकता वरती जे पांढऱ्या कलरचं देवळ दिसतंय ते दरगोबाचं आहे। डोंगर उतरून खाली आल्यानंतर समोर जे थेट दिसतंय ते चिलाबाईचं मंदिर। इथून सुरुवात होत आहे दर्शन अच्छा मार्गाची। समोर दिसत आहे ती करवंदाची दाट जाळी, तिथून दगडी पायऱ्यांचा बनलेला रस्ता जात आहे। तर आपण मार्गक्रमणाला सुरुवात करूया दर्शनाच्या। अजून करवंद कच्ची आहेत, तर तुम्ही करवंद पाहू शकता अजून पिकलेली नाही। हा जो दरी दरगोबा पाऱ्याचं म्हणतात तो काही लोकांना तो कुलस्वामी आहे। त्याचं मूळचं मूळस्थान हे MP मध्ये, म्हणजे मध्य प्रदेश मध्ये उज्जैन। त्याच्यानंतर जवळ मुचंडी म्हणून गाव आहे, तिथे दाऱ्यापाह्या नावांचे देवस्थान प्रसिद्ध आहे। परंतु ह्या तलावाच्या ठिकाणी एक कासार घराणे राहत होतं आणि तिथं एक पायाप्पा नावाचा भक्त होता। आणि तो भक्त दर महिन्याला किंवा वर्षातून उज्जैनच्या ठिकाणी त्या देवाची दर्शनासाठी जात होता। काही कालानंतर त्या देवाला त्याला जाता येत नसल्यामुळे देवाला त्यानं साकडं गाठलं की तूच इथं मला येऊन दर्शन दिलं पाहिजे। आणि त्या भक्ताच्या हाकेला धावून इथं दरगोबाचा महाकाळ आपल्या उज्जैनचा जे महाकाळेश्वर आहे तोच दरगोबा इथं आला आणि त्याची स्थापना झाली। आणि आपल्या ह्या दरगोबा देवानं आपला जो सगळा संपूर्ण पूजेचा मान आहे, आपली बहीण चिलाबाई हिचं खाली मंदिर आहे तिला हा मान देऊन टाकला। दरगोबा देवानं आपल्या त्या चिलाबाईला आपल्या बहिणीला मान पूजा दिल्यामुळं तिची बायको मिताबाई ही रुसून तिथं जाऊन बसली। आणि अशी आख्यायिका सांगितली जाते की मूळ नक्षत्रावर दरगोबा देवाचं आणि मिताबाईचं मूळ नक्षत्रावर पाटे हे लग्न लावून देतो दिलं जातं। मी आजूबाजूच्या परिसरात असेल, माझं गाव आंबेगाव, हे आंबेगावला एक मान आहे, एक कावड आणि सासनकाठी। त्याचप्रमाणे इथं आजूबाजूला पुंडी गाव, विसापूर असे अनेक खुजगाव, शिरसगाव अशा गावातले ह्या कुळदैवत म्हणून हा देव लाभलेला आहे। आणि वर्षातून एकदा म्हणजे चैत्र पौर्णिमेनंतर 5 दिवसानंतर नैवेद्य दिवस आणि मूळ नक्षत्र ह्या दरगोबा देवाची लग्न लागतात। आणि त्यामुळं ह्या दरगोबाला आलोट अशी वर्षानुवर्ष गर्दी आहे। माझ्या पूर्वजांपासून माझी 5वी पिढी आहे, त्याच्या आजूपासून अगोदरपासून ह्या देवाला आम्ही कुळस्वामी म्हणून आम्ही येत असतो, दरवर्षीप्रमाणे येतो। ह्या वर्षी बी आलेलो आहे आणि तिची कृपा आहे तोपर्यंत इथून पुढे आम्ही येत राहणार। जोपर्यंत ती ताकद देतो तोपर्यंत आम्ही दरगोबावरती दर्शनाला येणार ही तुमच्या सगळ्याच्या साक्षीने मी इथं नमूद करतो। हे सगळ्यात उंचावरचं ठिकाण आहे घोडेश्वर, देवाचा घोडा असं मानलं जातं। तर त्या घोड्याचं मंदिर आहे, आपण दर्शन घेऊया। G
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। रात्रभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे भाविक झोपाच्या तयारीने जातात आणि विश्रांतीसाठी भाविक सज्ज होताना तुम्ही बघत आहात, तसं पण डोंगर चढून भाविक बऱ्यापैकी दमलेले असतात। धमाका सेलकडे या, बाजारात मिळणारे 150 ते 170 चे कोणतेही एक खेळणे आमच्याकडे घ्या, फक्त 80 रुपयात। होय होय, फक्त 80 रुपयात। जेसीबी घ्या, फक्त 80 रुपयात। ट्रॅक्टर घ्या, फक्त 80 रुपयात। आपल्याला अमृत उत्सव होत असेल तर तिथे प्रयत्न आहे, अमृत उत्सव अमृत उत्सव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। संपूर्ण सहकार्य आहे।